सध्या पुणे शहराची परिस्थिती बघताच पुण्यातील रस्ते हे खड्ड्यांमध्ये की रस्त्यामध्ये खड्डा आहे हा प्रश्न निर्माण झालाय. आपण जर पाहिलं तर आपण एका चौकामध्ये आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये वाहन चालकांची तारांबळ उडतीये. दुचाकी चालक असो किंवा चारचाकी चालक या खड्ड्यांमुळे प्रत्येकाला त्रास होताना इथे पाहायला मिळतोय. त्यामुळे आता पुण्यातील हे रस्ते, पुण्यातील हा पाऊस, हे सगळं बघता पुणेकरांची जाम पंचायत होतीये हे एकंदरीत आहे. त्यामुळे पुणेकर नक्कीच म्हणत असतील काय तो पुण्यातील पाऊस, काय ते प्रशासन आणि काय हे रस्त्यावरील खड्डे, सगळं ओके मध्ये. खड्डे तर एक नंबर, काय चालू आहे पुण्यामध्ये? सगळं ओके आहे, सगळं ओके आहे. खड्डे रस्ते दिसतात का? नगरपालिका एक नंबरवर येते पुण्यामधली, पिंपरी चिंचवडची महानगरपालिका दोन नंबरला आहे. शहरात जागोजागी खड्डे पडल्याचं चित्र आहे. काँक्रिटीकरण केलेले रस्ते असो किंवा डांबरीकरण केलेले, सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या खड्डेमय झालेली आहे. इथे रस्त्यात नाहीये, खड्ड्याचे नुसते, खड्ड्याशिवाय काय नाहीये. आणि बघताय तुम्ही कसं त्रास चालू आहे माणसांना. गव्हर्नमेंट काय करत नाहीये, कोण काय करत नाही. रस्त्यात खड्डे पडावे एवढ्या प्रमाणात शहरात अजून पाऊस झालेला नसताना रस्त्यांची अवस्था बिघडली आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. खड्ड्यांमुळे तर एवढा पावसामुळे ना ट्रॉफिक जॅम झालंय. आणि या ट्रॉफिक मधनं कसं निघायचं, ह्या रोडला तर भरपूर ट्रॉफिक असतं, ह्या पूर्ण रोडला. त्याचे एकदम खड्डे झालेले आहेत, पूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे. गाडीवाल्यांना काही दिसत नाही खड्डे आहेत की काय आहेत. सध्या पावसामुळे किती त्रास होतो? खूप त्रास होते, यायला जायला ट्रॅफिक वगैरे खूप होते, खूप खड्डे झालेले आहेत, खूप त्रास होतोय.